सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक भाग आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये आता जयदीप भा लक्ष्मी ला चेक करण्यासाठी डॉक्टरला आणतो तेव्हा डॉक्टर लक्ष्मीला चेक करतात आणि सांगतात की लक्ष्मीची तब्येत अजून खूप नाजूक आहे त्यामुळे तिला आरामाची गरज आहे तर जयदीप डॉक्टरांना म्हणतो की आता आम्ही कारने जाणार आहोत तेव्हा लक्ष्मीला काही त्रास होणार नाही तर आम्ही लक्ष्मीला घेऊन जाऊ शकतो का तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजून एक दिवस करू द्या की तिला आराम तेव्हा जयदीप हा तयार होतो त्यानंतर डॉक्टर जातात तर लक्ष्मीची तब्येत पुन्हा थोडीशी बिघडलेली असते तेव्हा लक्ष्मीला पुन्हा ताप येऊन लक्ष्मी तापाने फनफनते तेव्हा जयदीप आणि रुहीला मोठा धक्का बसतो तर तेवढ्यातच तिथे जोगतीन आलेली असते तेव्हा जोगतिनीचे लक्ष लक्ष्मीकडे जाते आणि लक्ष्मीला ताप येऊन लक्ष्मी आजारी असल्याचे जोगतिनीच्या लक्षात येते तेव्हा जोगतीन म्हणते की ह्या पोरीला तापाने घेरलंय तर जयदीप आणि रुही ही लक्ष्मीच्या डोक्यावरती मिठाच्या पट्ट्या ठेवते तर लक्ष्मीचा ताप उतरायचे काही नाव घेत नसतो तेव्हा झोगतेन जयदीप आणि रुहीकडे बघत म्हणते की या पुरीला तुम्ही आईच्या पायावरती घाला तरच या पुरीला गुण येईल आणि तरच तिला बरे वाटेल तेव्हा जोगतिनीचे ते शब्द ऐकून जयदीपला मोठा धक्का बसतो आणि जयदीप लगेचच लक्ष्मीच्या काळजीपोटी लक्ष्मीला देवी आईच्या मंदिरात नेण्यासाठी घेऊन जाऊ लागतो तर इकडे मात्र राहुलने जीव लावण्याचे नाटक करून माईला पूर्ण ताब्यात घेतलेले असते आणि राहुल आज माईसाठी आपल्या हक्काचा माणूस बनलेला असतो तेव्हा माई विचार करते की आपल्या गव गौरीच्या भवितव्यासाठी आता आपण गौरीचे लग्न राहुलसोबत जर लावून दिले तर आपली सर्व काळजी मिटेल आणि राहुल आपल्या गौरीची खूप काळजी घेईल आणि आपल्याला सुद्धा सुखात ठेवी कारण आता राहुलने आपल्यामध्ये एक प्रेम बघितले आहे तेव्हा राहुलच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून माई ही गौरीचे लग्न राहुल सोबत करण्यासाठी गौरीला सांगते पण गौरी म्हणते की माई तुझ्या डोक्यात काही खूळ शिरलं आहे का आणि माझा जयदीप जिवंत आहे जयदीप सोडून मी दुसऱ्या कोणत्याही माणसाचा लग्नासाठी विचारच करू शकत नाही पण सुद्धा खूप हट्टाला पेटलेली असते आणि माई गौरीला म्हणते की गौरी मी सुद्धा आता तुझीच आई आहे ब तु तू तु तुझा हट्ट दाखवला तेव्हा आता तू माझा हट्ट बघ असे म्हणत माई ही दरवाजा लावून स्वतःला कोंडून घेते आणि म्हणते की जोपर्यंत तू राहुलसोबत लग्नाला तयार होणार नाहीस तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा एक कणही पोटात घालणार नाही तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसून गौरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा गौरीला काय करावे आणि काय नाही हे कळत नसते आणि गौरी क्षणाक्षणाला गौरीला जयदीपची आठवण येऊन गौरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तेव्हा आता गौरी म्हणते की इकडे माझी आई तर तिकडे माझा आता मी कुणाला धरू तेव्हा गौरीच्या मनाची ती चाललेली व्यथा बघून गौरी विचार करते की आता मला देवी आईच्या मंदिरात कोणत्या तरी एका सत्याला त्याग करून सोडून द्यावे लागणार आहे तेव्हा आता जो निर्णय घेईल ती देवी आईच घेईल असे म्हणत गौरी सुद्धा हट्टाला पेटलेली असते तेव्हा अखेर गौरी माईला म्हणते की माई मी सुद्धा तुझीच मुलगी आहे आणि माझे जयदीपवरती आतुनात प्रेम असून मला माहीत आहे की माझा जयदीप जिवंत आहे आणि एक ना एक दिवस माझा जयदीप माझ्या मुलीला घेऊन माझ्याकडे जरूर येणार तेव्हा जोपर्यंत माझा जयदीप माझ्या मुलीला घेऊन येत नाही तोपर्यंत मी देवी आईच्या पायावरून माझे डोके काढणार नाही मला मरण आले तरी चालेल असे म्हणत गौरी ही भरल्या डोळ्याने देवी आईच्या मंदिरात जाऊ लागते तेव्हा गौरी कशाचाही विचार न करता पळत धावत पळत पळत अखेर देवी आईच्या मंदिरात येते आणि देवीच्या पायावरती डोके ठेवते त्याच वेळेस गौरी ही खाली तोंड घालून तिचे तोंड देवीच्या पायावरती असते आणि गौरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तर समोर जोगतीन ही बसलेली असते तेव्हा जोगतीन गौरीला म्हणते की पोरी आजपर्यंत तू खूप संकटे झेलले आणि देवी मातेच्या जेवढे मनात होते तेवढ्या सगळ्याला तू खंबीरपणे उभा राहिली पण आज जेवीने मला साक्षात्कार केला तेव्हा तू तु देवीपुढे तुझा माथा टेकून तुझ्या सर्व पापांचा नाश झाला आहे आणि आता तू देवीचा चमत्कार बघ असे जौकदिन ही गौरीला सांगत असते पण गौरीचे सगळे लक्ष हे जयदीपकडे लागलेले असते गौरीच्या तनात मनात आणि शरीरात फक्त जयदीप आणि जयदीप असतो तर इकडे जयदीप आणि रुही लक्ष्मीला घेऊन ताबडतोब देवी आईच्या मंदिरात निघतो आणि क्षणाचाही विचार न करता जयदीप लक्ष्मीला घेऊन देवी आईच्या मंदिरात येतो तर त्यावेळेस गौरी ही देवी आईच्या पायावरती पडलेली असते तेव्हा जयदीप लक्ष्मीला घेऊन लक्ष्मीला अखेर देवी आईच्या गौरी शेजारीच पायावरती ठेवतो एका बाजूला गौरी तर शेजारीच लक्ष्मी असे दोघींनीही देवीच्या पायावरती लोटांगण घातलेले असते तेव्हा अखेर देवीची लक्ष्मी आणि गौरीवरती कृपादृष्टी होऊन देवी ही लक्ष्मीला पुनर्जन्म देते आणि गौरीला सुद्धा शक्ती दिलेली असते तेव्हा जयदीप हा लक्ष्मीला उठवत असतो तर देवी आईच्या कृपेने लक्ष्मीच्या अंगात त्राण येऊन लक्ष्मी ही डोळे उघडते तेव्हा लक्ष्मीने डोळे उघडताच लक्ष जयदीपला मोठा आनंद होतो तर लक्ष्मी ही शेजारीच गौरी ही तिथे असते तेव्हा लक्ष्मी पुन्हा गौरीला ती थोडीशी हलवते तर लक्ष्मीला गौरीचा चेहरा दिसतो तेव्हा लक्ष्मी गौरीकडे बघत म्हणते की मोरपिसवाली आंटी आणि तू इथे तेव्हा ते शब्द ऐकून जयदीप आणि रोहीला मोठा धक्का बसतो तर जयदीप लगेचच लक्ष्मीचे ते वाक्य ऐकून गौरीकडे बघतो तर गौरीला बघून जयदीपला मोठा धक्का बसतो तेव्हा गौरीची ती विचित्र अवस्था बघून जयदीप विचार करतो की ह्या गौरीला झालं तरी काय तर गौरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तेव्हा ते बघून कशाचाही विचार न करता जयदीप हा गौरीला उठवतो आणि गौरीला म्हणतो की गौरी काय हालत झाली तुझी ही आणि कोणी आणले तुझ्यावरती एवढे वाईट दिवस तेव्हा जयदीपला बघून गौरीला मोठा आनंद होतो आणि गौरी ही जयदीपला म्हणते अखेर देवी मातेने माझे शब्द ऐकले आणि माझा जयदीप मला परत मिळवून दिला तेव्हा जयदीप हा गौरीची ती अवस्था बघून गौरीला मिठी मारतो तर शेजारीच गौरीला लक्ष्मी दिसते तेव्हा लक्ष्मीला बघून गौरी विचारते की जयदीप ही मुलगी इथे कशी थोड्यात गौरीचे लक्ष शेखरदाजीकडे जाते तेव्हा शेखरदाजीला बघून गौरीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागतात तर गौरीला बघून शेखरदाजींना काय करावे आणि काय बोलावे हे सुचवत नसते आणि पाण्याच्या डोळ्याने शेखरदाजी फक्त जयदीपकडेच बघत असतात तेव्हा आता गौरीला तिनंही सत्याचा उलगडा होऊन अंबा माईने गौरीला तिचा जयदीप पुन्हा मिळवून दिला आहे आणि जयदीप बरोबर तिची मुलगीसुद्धा दिली आहे तेव्हा अखेर गौरीला तिचे कुटुंब सर्व मिळून देवी माईने गौरीवरच्या सर्व संकटाचा आणि पापाचा नाश केला आहे तेव्हा आता जयदीप शालिनीला धडा शिकून गौरीचा कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब